ना कोळी कोळी भोपळ्याची पान असत ना ती लागतात भाजी साठी आणि वातावरण बघा किती छान वाटते ना. भोपळ्याची भाजी, भाकरी, तांदळाची मिरची तळलेली आणि भेंडी फ्राय. लवकर आण, संध्याकाळची वेळ आहे, 5 वाजले संध्याकाळचे आणि वातावरण ढगाळ झालेलं आहे. पाऊस पडतोय का असं वाटतंय, कारण मगातपासनं म्हणजे दुपारपासनं सगळं गडगडत आहे ढग. आणि हे बघा वरती असं सगळं ना आभाळ पाऊस भरल्यासारखं झालेलं आहे. मागे तुम्ही आवाज घ्या बघा, आवाज बघा येतोय, घ्या आवाज. आता किती वेळ झाला आम्ही इथे बसलोय, म्हणजे पाऊस येतोय का काय, कारण सगळं सामान मग परत द्यायला लागेल. हे बघा इथे सगळं आपलं धान्य ठेवलेलं आहे, भारत साईडला पण तिथे ठेवलेलं आहे धान्य, म्हणून थांबलोय. कांदे बिंदे सगळं मोठं झाकायला लागलं, आपलं चूल. आता आम्ही जरा चहा पितोय, म्हणजे चहा नाश्ता थोडासा चाललेला आहे, तुम्हाला दाखवते टाईमपास. अजून कर मुद्दाम बाथरूमचा दरवाजाचा आवाज करतात. नमस्कार मित्रमैत्रिणीनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. पाऊस पडणार आहे आमच्याकडे बघा काय चाललं आहे, बघू दे. टाईमपास चाललेला संध्याकाळचा चिवडा आणि चहा. तर रिया की नाही आत्ताच येऊन गेली, चहा वगैरे गप्पा गोष्टी झाल्या आणि ती निघून गेली तिच्या ढोरांना शोधायला. आणि आता आम्ही बसतोय गप्पा मारत. पाऊस पडेल काय? आज पाऊस पडणार नाही, तिकडे पडतोय मला खूप कधीपासून, बापरे त्या ढगांचा आवाज येतोय. आम्ही आज झोपलो पण नाही, घाबरून आम्ही इथे बसलोय बाहेर पडवीमध्ये. झालं सगळं खत पाणी वगैरे भरपूर घालून झालंय. इथे माझ्या मी ते बियाणं ठेवलंय ते लावायचंय. कोणतं? मटार लावणार आहेत मी, म्हणजे सकाळी भिजत घातले बियाणं ते लावायचं आता लावूया. आणि हे बघा हे चिवडा असतो ना त्यातले, हे शेंगदाणे असतात ना ते मी शोधून खाते, कारण मला खूप आवडतात. तळलेले असतात ना ते, फक्त चिवड्यामधले छान लागतात. हे संध्याकाळचं बरं वाटतं ना ते वातावरण. आज सकाळपासून दुपारपासून संध्याकाळच आहे ती. हां मग सकाळपासून ऊन कुठे पडलेलं आहे, गेले 2 दिवस झाले ऊनच नाही आहे, असंच आहे सावट आहे. आणि वातावरण असं झालेलं आहे त्याच्यामुळे आळस भरतो बोला, असं म्हणजे काय काम करावं असं वाटतच नाही. तुम्हाला म्हणाल ना मग अशी रिया आलेली, ती पण तेच सांगत होती की वहिनी एकदम आळसवाल्यासारखं झालं, म्हणते काय काम करावं असं वाटत नाही, डोकंवर दुखतं आणि झोप येते सारखी. तर हे म्हणजे गेले 2 दिवस झाले असंच आहे, पण आज जरा जास्तच वाटते. त्याच्यामुळे आम्ही पण आळसवाल्यासारखे बसलेले आहेत, म्हणजे काम आम्ही केलेलं आहे भरपूर. आपलं जे रेग्युलर चालू असेल ते चालूच आहे. खत पाणी वगैरे केलं मगाच्या कुणालच्या बाबांनी. आता थोडंसं लावायचं बियाणं ते लावते. आता शेंगदाणा खाते आधी. आणि कसली भाजी करायची आहे? भोपळ्याच्या पानांची. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट होती की भोपळ्याच्या पानांची भाजी म्हणजे रेसिपी दाखवा करून. तर आज मी करणार आहे ती. आता ही पानं ना काढून घेते अंधार व्हायच्या आधी आणि तुमचे शेअर करते. अंधार तर आताच आहे, कुठे अंधार व्हायच्या आधी, एकदम काळोख होऊन आधी आधी ना. अंधार तर झालेलं दुपारपासून. चला पानं जमा करूया. काय करूया? शूर पंखा रावणा. शूर पंखा नाही, शूर्प नखा. काय पंखा कोणाचा? एक उरा काय म्हणतात? शूर्प नखा ना, काय बोलतात ते? तुला पण नाव आठवत नाही. शूर्प नखा मला पण आठवत. चला मी काय रावण आहे का? मी रावण आहे का तू रावण आहे सांग. रावणाची. चला आपण भाजी काढूया. आणि पाऊस पडणार आहे बघा कसं झालंय ते. मगाचपेक्षा आत्ता वातावरण सगळं ढगाळ झालेलं आहे. हे बघा हे पहिला पटावर धान्य दाखवत. चला भाजी काढून घेऊया पहिला थोडीशी. बघा ही अशी ना कोळी कोळी भोपळ्याची पानं असत ना ती लागतात भाजीसाठी. आता ही अशी ना कडसळी काढून घेतो. कोवळ्या पानांची भाजी छान होते. मिरच्या पण हव्यात? हिरवी मिरची लागणार आहे. घरात नको, गाडीत ठेवा. धान्य सगळं ना आणलं होतं ना त्याशी, ते सगळं आता उचललं तर बाहेर ठेवलं होतं ऊन लागण्यासाठी. मिरच्या काढूया जराशा. मिरच्या नाहीत. पावसाचं काय वातावरण सगळं विचित्र सगळं झालेलं आहे. कधी पण पाऊस, कधी पण
पण पाऊस पडला तर काय होईल, कसलं नुकसान, झाडांना आपलं पाणी मिळेल ना। हा ते तर आहे, आता फक्त आपल्या गरजेनुसारच मिरच्या काढून घेतोय, जास्त नकोय आपल्याला, जितक्या हव्या तितक्याच। बस झाला इतक्या, चला आता कुणाला जरा मदत करते, सामान ते बघा बाहेर पडवीमध्ये आणि ते पण झाकायला लागणार आहे। आता ती का मिरची काढली आता? हा ती एकच जाडी मिरची आलेली, ती का काढली पण? बघू दे बघू दे दे बघू दे। अरे ही ती ही शंकेश्वरी आहे, शंकावरती शंका आली, कोणाला शंका आली, अजून आहेत काढ तळायला होतील, बारीक आहेत त्या, मोठ्या नाही, असे मोठे झाले असेल तरच काढणार, काढून काय उपयोग, बारीक आली ती राहू, चला मग दुसरं काय हवं, बाकीचं आहे सगळं घरात, मिरच्या काढल्या घेतल्या, मिरच्या आहेत भरपूर काढायच्या, नको बस झाल्या, काय करायचं मिरच्यानुसार रोज खाऊन, झाडावरतीच वाढू दे, चला चला ते सामान उतरूया परत, ते पाऊस पडत सगळं भिजेल आपलं, झाकूया चल, ते सगळं आहे ना पडवीमध्ये, हा मग चला टाकूया, पाऊस आता काय खरं आहे ते कधीपासून आपलं गडगडते। भेंडी काढा, ही भेंडी, भेंडी काढ ना, भेंडी फ्राय करूया, तिकडची पण काढ, त्याची गेली ना तांदळाचं पीठ लावून तशी करूया, मस्त तयार झालेत बघ, इथे 1 2 3 4 आहेत, हे बघा ही रोपं आपण लावली ना, त्याला पहिल्यांदाच भेंडी आलेले ते, ही बघा छान झाले, आणि तिकडे पण आहेत, असतील रे, एकदम बारीक नको काढू, होते 2-3 तयार झालेले मोठे, त्या दिवशी तर बघितले, किती काढले आता? 2 तर काढली, नाही अजून ते पानं फुटत आहेत ना, राहू दे, तिकडचे काढते, तिकडे 4-5 आहेत, बस झाली आपल्याला, हा तर मध्ये की नाही एकदा मी भेंडी फ्राय केला होता तांदळाचं पीठ वगैरे टाकून, काय मस्त झाली होती, आता तशीच बनवते, आता थोडीशी आहेत तुम्हाला मी बनवून आहे ना दाखवते, एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरी छान लागतात, मसाला भेंडी नाही काय म्हणतात, क्रिस्पी भेंडी, किती निघाले, 7-8 झाले, 4-5 झाले, 1-6 हां बस झाले, 6-7 झाले, बारी बारी तुकडे काढायचे लांबडे लांबडे, मस्त फ्राय करून होतात, फ्राय म्हणजे तळून नाही, थोडंसं नावाला फक्त मी तेल टाकते, मी तेलाचं प्रमाण खूप कमी टाकते जेवणामध्ये, जास्त तेल नसतं आमच्याकडे, असे असे 2-3 का अय्या, हे कशाला काढलं एवढं छोटंसं, तो छोटासा भेंडा, आता दुसरी एक भेंडा तुझा कधीसाठी ठेवणार का, एका भेंड्याने काय, तिकडे पण होता एक छोटासा, ते पण नाही, एवढा नाही, एकदम छोटे आहेत, एवढा नाही, किती झाले, 7-8 आहेत, हे बघा हे 7-8 निघाले, भरपूर झाले, आणि बघा अंधार व्हायला आलाय, चला आता घरात जाऊया, एवढी मोठी ताड कशी आहे, खोलू नको, खोलू नको, खोलू डबल मधली बाजू बघा, तिकडे पुन्हा पकड वेळा आणि वातावरण बघा किती छान वाटते ना, हा कुणालचे बाबा म्हणतात हे असं वातावरण चांगलं नसतं, आपली तब्येत बिघडते, झाडांना पण नुकसान होतं, आणि ढगांचा आवाज त्याच्यामुळे लाईट बंद केलेली आहे, आता बघू काय, आता कधी येते काय माहिती नाही, पण चुलीवरती भाजी करायचा माझा विचार आहे, भाजी जराने धुवायला टाकले पाण्यामध्ये, 1-10 मिनटं मी ना भिजून ठेवते, कोणती पण भाजी असेल ना
मग ती माती वगैरे बघा लागलेली असते ना ती निघून जाते मग म्हणजे काय म्हणूया आपण नरम होते आणि मग ती साफ करताना बरी पडते मग भाजी खूप छान लागते ह्याची भोपळ्याच्या पानांची आणि तांदळाची भाकरी करणार आहे मी असा आजचा मेनू आहे जेवणाचा थोडासा दुपारचा भात आणि आहे त्याच्यामुळे फक्त भाजी आणि भाकरी आणि जोडीला लोणचं वगैरे आहेच काय चाललं आहे पुढे आवाज येते ते पुढच्या साईडला ना सगळं सामान उतरायला चालू आहे इकडचं सगळं झाकून ठेवलं तुम्ही बघितलं असेल ना पुढे पण सगळं आहे ना सिमेंटची गोणी वगैरे ते सगळं झाकून ठेवलेलं एक गोणी आहे आपली उरलेली सिमेंटची त्याच्यामुळे व्यवस्थित झाकून ठेवायला लागणार जरा पण पाणी लागलं सगळं सिमेंट खराब होऊन जाणार सगळं उचललं आहे आता बघू हा बघा आवाज आता इथे बघा मी सगळी तयारी करून घेतले मिरची खोबरं कांदा ही लसूण आणि भाजी तुम्हाला दाखवते ही बघा ही आपले भोपळ्याची पानं आहेत तर भाजी चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्या बघा ह्या शिरा आहेत ना या अशा खेचून काढायच्या भाजी आपली अजून छान लागते मग याच्या दोरे बघा निघतात कढई ठेवले चुलीवरती त्यात तेल टाकलंय मी आपल्या गरजेनुसार कमी जास्त तेल टाकायचं आता टाकते पहिला हिरवी मिरची लसूण कांदा चांगलं लाल करून घ्यायचं मस्त भेटले ना कांदा आता मस्त लाल झाले आपला आता ही भाजी टाकूया आपण एकदम साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ नाही लागत पटकन होते फक्त सगळी तयारी करून ठेवायची चांगला मिक्स करून ठेवूया मिक्स करून झाली आता मी टाकते मीठ आता पालेभाजी म्हटलं का मीठ जरा कमी टाकायचं नाही तर मग भाजी आपली हरड होते आता पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया आता मी याच्यावर ठेवते झाकण वाफेवरती आपल्याला शिजवायचे आणि जागा मी आता ना चेंज करते भाजीची आता इथे करपून जाईल ना लाकडं जरा मागे खेचायला पाहिजे चूल आमच्या इथं मस्त आहे अगदी फटाफट सगळं जेवण वगैरे सगळं फटाफट होतं चुलीवरती आता वैलावरती ती भाजी शिजेल आता बघा भाजी आपली झाली आता खोबरं टाकते आणि मिक्स करून घेते एक 5 मिनिटं तर ना भाजी तयार होते भेंडा फ्राय बाकी आहे आवाज किती येतो ना आपल्या बाप का मस्त भेटली आहे बघ चूल का मस्त भेटली आहे भाकरी होते कुठे गेलं ते ताट ही काय म्हणतात ही आपली भेंडी फ्राय आणि भाकरी करताना की नाही तवा असा काळा होतो हे असं आपलं आजचं जेवण बघा भोपळ्याची भाजी भाकरी तांदळाची मिरची तळलेली आणि भेंडी फ्राय हे कुणालचे बाबा जेवत आहेत बघा खाऊन घ्या कुणाल घे आम्ही आज जेवायला बघा बाहेरच बसले पडवीमध्ये आमच्या काल पण बसलो ना आपण जेवायला हां 2 दिवस झाले आम्ही असं रात्रीचं काय मस्त झाले भेंडी कुरकुरत झाले आणि हे आमच्या देवाचं ताट वाढलेलं ते ही भाजी जी घ्या हा बघा हा भात होता ना तो थोडासा मी फोडणीला घातला असाच कढईमध्ये टाकला रायजिरे टाकून तो पण वाढायचा पण जरा म्हटलं गरम होऊ दे जेवा भाकरी कडे घ्या काय लागेल ते छान झाली भाजी चांगली झाली भाजी विचाराच्या आधी छान झाली भाजी ए ती मिरची खाऊन बघ तिकड आहे का मिरची तुला पैसे देतात मीठ ना मीठ कशाला बाई मीठ नाही खायचं जास्त जास्त मीठ लावा आणि तिकट आहे का बघा खाऊन 2 काढेल ना तिकटवाल्या जरासं टाकते घे आता खाऊन मीठ लावायचं
मीठ खायचं नाही का? मी खायचं जेवा, चला जेवा, चला मी पण जेवून घेते जरा. केलंस ना कमी? आणि आत्ता व्हिडिओची एंडिंग करायची वेळ. वाजलेत बघा किती, 11 वाजले. आज उशीर झाला, नाहीतर रोज माझं 10-10:15 होतं. आज संध्याकाळी ते वातावरण पावसासारखं झालं होतं ना, त्याच्यामुळे सगळं आरामात केलं आणि लाईट पण गेली होती, पण पाऊस काय पडला नाही आहे. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. तुम्हाला जर का आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.